परिचय शास्त्रज्ञांचा जेम्स प्रेस्कॉट ज्यूल अठराशे एकोणनव्वद पदार्थांच्या सूक्ष्मकणांची गतीज ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते तसेच निरनिराळ्या ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरण होते हे त्यांनी प्रथम दाखवून दिले उष्णता स्वरूपातील ऊर्जेच्या रुपांतरणातूनच पुढे थर्मोडायनॅमिक्स या विज्ञान शाखेचा पहिला सिद्धांत प्राप्त होतो ऊर्जेच्या मोजमापीसाठीच्या एककाला ज्यूल ही संज्ञा देण्यात आली आहे विशिष्ट उष्माधारकता हे करून पाहूया मेणाचा जाड थर असलेला ट्रे लोखंड तांबे व शिसे यांचे समान वस्तुमानाचे भरीव गोल बर्नर अथवा स्पिरिटचा दिवा मोठे चंचूपात्र इत्यादी कृती एक समान वस्तुमान असलेले लोखंड तांबे व शिसे यांचे भरीव गोल घ्या दोन तीनही गोल उकळत्या पाण्यात काही काळ ठेवा तीन काही काळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढा तिन्ही गोळांचे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमाना एवढे म्हणजेच शंभर अंश सेल्सिअस एवढे असेल से त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवा चार प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलीपर्यंत गेला नोंद करा जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल त्यामुळे मेण जास्त प्रमाणात वितळेल व गोळा मेणामध्ये खोलवर जाईल वरील कृतीत लोखंडाचा गोळा मेणामध्ये जास्त खोलवर जातो शिशाचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोल जातो तांब्याचा गोळा दोहोंच्या दरम्यान त्या मेणामध्ये बुडालेला असतो यावरून असे दिसून येतं की तापमान सारख्या प्रमाणात वाढण्यासाठी तिन्ही गोळ्यांची उकळत्या पाण्यापासून शोषलेली उष्णता ही भिन्न आहे म्हणजेच उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगळा आहे या गुणधर्मास विशिष्ट उष्माधारकता म्हणजेच स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असे म्हणतात एकक वस्तुमानाच्या पदार्थांचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट होय विशिष्ट उष्माधारकता सी या चिन्हाने दर्शवतात विशिष्ट उष्माधारकतेचे एस आय मापन पद्धतीतील एकक ज्युएल प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस एवढे आहे तर सीजीएस मापन पद्धतीतील एकक कॅलरी प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस हे आहे पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी व पदार्थाचे वस्तुमान एम असल्यास व पदार्थाचे तापमान त्रिकोण टी अंश सेल्सिअसने वाढवल्यास त्या पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता पुढील सूत्राने मिळते एम गुणिले सी गुणिले त्रिकोण टी येथे त्रिकोण टी ही तापमानातील वाढ आहे तसेच पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी पदार्थाचे वस्तुमान एम असल्यास व पदार्थाचे तापमान त्रिकोण टी अंश सेल्सिअसने कमी केल्यास त्या पदार्थाने गमावलेली उष्णता पुढील सूत्राने मिळते एम गुणिले सी गुणिले त्रिकोण टी येथे त्रिकोण टी ही तापमानातील घटक आहे उष्णतेची देवाणघेवाण उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली सिस्टीम वातावरणातून वेगळी केल्यास म्हणजेच उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास पेटीत बाहेरून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही अशा स्थितीत आपण खालील तत्व मिळते उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता या तत्वास उष्णता विनिमयाचं तत्व म्हणतात विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धती व कॅलरी मापी पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करता येते यासाठी कॅलरी मापी या उपकरणाचा उपयोग केला जातो कॅलरी मापी या उपकरणाविषयी तुम्ही मागील अभ्यास केला आहे उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीतील पाण्यात टाकला असता उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी व कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू होते स्थायू पदार्थ पाणी व कॅलरी मापी यांचे तापमान समान होईपर्यंत उष्णता क्रिया चालू राहते म्हणून उष्णस्थायूने गमावलेली उष्णता बरोबर कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता अधिक कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता येथे स्थायूने गमावलेली उष्णता क्यू बरोबर स्थायूचे वस्तुमान गुणिले स्थायूची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील घट पाण्याने ग्रहण केलेली उष्णता क्यू वन बरोबर विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता क्यू टू बरोबर कॅलरी मापीचे वस्तुमान गुणिले कॅलरी मापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ क्यू बरोबर क्यू टू अधिक क्यू वन या सूत्राच्या सहाय्याने पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता किती ते काढता येते